विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला एकोणीसशे त्रेचाळीस साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्ताने पाच नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्ष व्ही दास सावरकर होते याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ या नव्याने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोण बसवण्यात आली सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले गद्य पद्य मिश्रित नाटक जन्मास आले नृत्य गायन अभिनय देव गंधर्व अप्सरा ऋषी विदूषक इत्यादींनी युक्त ही पौराणिक नाटके सर्व सामान्यांची करमणूक करू लागली मराठी संगीत नाटकाने तर मराठी माणसाच्या हृदयामध्ये कायमचे स्थान निर्माण केले साधारणपणे एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरू झालेली मराठी नाट्य परंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने जोपासली जात आहे दररोज नवनवीन नाटके रताळले रंगभूमीची परंपरा आज ही एकविसाव्या शतकात गतिमान युगात जोपासली नमस्कार मी प्रज्ञा मित्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत नाटक आणि मी या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत प्रेक्षको आतापर्यंत आपण सांगली मिरज या नाट्य पंढरीतील अनेक कलाकार दिग्दर्शक यांच्या मुलाखती आपण पाहिल्या त्यानंतर त्यांचे येणारे वेगवेगळे अनुभवसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहत आहोत आणि आज आपल्याकडे रंगभूमीचे असे एक नामवंत कलाकार आहेत की ज्यांचं आयुष्य एक रंगकर्मी म्हणून गेलेलं आहे त्यानंतर वेगवेगळे नाटकांचे प्रयोग असेल त्यानंतर बॅकस्टेजची जे काही कामं असतील ते करणे त्यानंतर डेपर ड्रेपरी मेकअप दिग्दर्शन अशा विविध जबाबदाऱ्या पेलत त्यांनी आपल्या या रंगभूमीमध्ये आपल्या योगदान दिलेलं आहे तर आता हे कलाकार कोण आहेत तर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार मी मुकुंद पटवर्धन सांगली परिसरामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष रंगभूमीशी मी संबंधित आहे नाटकामध्ये काम करण्याच्या बरोबरीनं नेपथ्य प्रकाश योजना पार्श्वसंगीत रंगभूषा वेशभूषा आणि दिग्दर्शन अशा तांत्रिक अंगांच्या जबाबदाऱ्या त्या त्या वेळेच्या नाट्यप्रयोगाच्या परिस्थितीनुसार माझ्यावर जबाबदारी आल्यामुळं करत गेलेलो आहे आणि नाटकात कामही केलेलं आहे नमस्कार सर मी प्रज्ञा मेह्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत नाटक आणि मी या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला संपूर्ण सांगलीकर आणि सांगलीच्या बाहेरचे सुद्धा बरेच जण आपल्याला ओळखतात अशी आपली या रंग कर्मींसाठीची ओळख आहे आपली तर आपला हा जो काही जीवन प्रवास आहे तो कसा सुरू झाला आणि आता कुठंपर्यंत येऊन पोचला हा मी राहायला हरबट रोडला आहे भावनाट्य मंदिरीच्या शेजारी माझं घर आहे घरही मोठं होतं घराच्या पाठीमाग पूर्वीच्या प्रथेप्रमाणे अंगण मोठी होती परंतु भावनाट्य मंदिर शेजारी असल्यामुळं त्याचं ग्राउंड जास्त मोठं होतं त्यामुळं खेळायच्या निमित्तानं नाट्यगृहाशी संबंध सारखा यायचा सा। मला आठवतंय साधारण एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी एकोणीशे साली सांगलीमधलं एकोणसत्तरावं नाट्यसंमेलन जे झालेलं होतं त्यावेळेपासून थोडासा मी नाटक या कलेकडे ओढला गेलो पण शालेय जीवनामध्ये तसं काही फारसं करण्याची संधी मिळाली नाही चौथीमध्ये असताना मी आमचे जे शिक्षक होते त्यांना खूप मागं लागलो होतो की मला छोटं एखादं काम okay, असलं तरी चालेल पण मला स्टेजवरती काम करायचं आहे त्यांनी मला सांगितलं नाही नाही तुला काय नाटकात मी घेणार नाही नाटकातलं काय तुला अंग नाही आहे तू गाण्याच्या तिकडं जा मला काय कळलं की असं का सांगतायत पण कुठंतरी ते लहानपणी त्यांनी सांगितल्या असेल कदाचित ते मनात कुठंतरी खोलवर रुजले गेले की नाही नाही मला नाही येत ना मग ते आता करून दाखवूया त्यामुळं मग शालेय शिक्षण संपल्यानंतर खरं तर नाटक या लाईनची तशी ओळख झाली तोपर्यंत मी आईबरोबर नाटकं बघायला जात होतो पण हे कधी आपल्याला करायला लागेल किंवा करायला मिळेल असं कधीच नव्हतं पण मंदिर शेजारी असल्यामुळं मग कलाकारांच्या ओळखी म्हणजे सांगलीच्या आसपासच्या परिसरातले जे कलाकार भावनाट्य मंदिरमध्ये नाट्यप्रयोग करायला यायचे त्यांच्याशी ओळख होत गेली नाटकाच्या तालमी अटेंड केल्या गेल्या माझ्याकडनं मंदिरात त्यावेळेला खूप प्रकारच्या तालमी चाललेल्या असायच्या त्यामुळे ते बघताना असं जाणवलं की अरे हे आपल्यालाही करता येऊ शकेल आणि मग दहावीचं शिक्षण संपल्यानंतर तर ती सुरुवात झाली मग मंदिरमध्ये मी शेजारीच राहत असल्यामुळे ओळख होती मग ये नाटकाच्या तालमी सुरू असताना प्रॉम्पटिंग करायला माणसं लागतात ते विंगमध्ये बसून कलाकारांना प्रॉम्प्टिंग करणं ते करता करता ती सुरुवात झाली आणि मग त्यावेळेचे जे दिग्दर्शक होते दोघे म्हणजे दिलीप परदेशी सर होते विनायक केळकर होते डॉक्टर मुकुंद फडणीस होते त्यांना असं वाटलं की हा काही करू शकेल म्हणजे पण तांत्रिक विभागामध्ये मा मला जास्त रस होता म्हणजे भाऊगदरे त्यावेळेला भावनाट्य मंदिराचं नेपथ्य करायचे त्यांच्याबरोबर बाबासाहेब पाटील असायचे त्यांच्याबरोबर मी सेट लावायला कुठेतरी मदतीला असायचो त्यांच्याबरोबर आणि मग सॅमिलटेनिसली प्रॉम्पटिंग सुरू झाल्यामुळं कसं व्हायला लागलं की ते रोज सांगितलं गेल्यामुळं दुसऱ्या पात्राला ते स्क्रिप्टच्या स्क्रिप्ट माझं पाठवायला लागलं आणि मग टेक्निकली साईड ज्या सांभाळायला लागतात पाठीमागच्या त्या करता करता एखाद्याला जर कुठं वाक्य तटलं तर विदाउट स्क्रिप्ट माझ्याकडून ते प्रॉम्प्ट केलं जायचं आणि नाटक पुढे सरकायचं ते झाल्यामुळं खरं तर प्रेक्षक म्हणून जर आपण बघितलं तर मुख्य कर्टनच्या बाहेरच्या बाजूनं नाटक काय असतं ते आपण बघितलं जातं प्रेक्षक म्हणून पण माझ्या दृष्टीने मागच्या पडद्याच्या पाठीमागनं मला नाटक सातत्यानं बघायला लागलं आणि मग त्याच्यात आवड निर्माण होत गेली की हे होऊ शकतं आपल्याला पण कुणी असं पटकन मला नाही बाबा हे तू कर असं कधी कधी जबाबदारी आलेली नाही माझ्याकडं पण बी एन चौगुले जे नाट्य शुभांगी जयसिंगपूरची जे संस्था आहे ते बी एन चौगुले सर त्यावेळेला ती संस्था चालवत होते त्यांची नाटकं ते बसवत होते जयसिंगपूरमध्ये आणि मग त्यांचं का एक नाटक त्यांना एक नेपथ्याच्यासाठी माणूस नवीन पाहिजे त्यामुळे त्यांनी मला आकाश पेलताना हे नाटक जे आहे अनिल बर्वेंचं त्या नाटकाचं संपूर्ण नेपथ्य करण्याची पहिल्यांदा जबाबदारी माझ्याकडे दिली ही गोष्ट आहे माझ्या अंदाजानं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या आसपासची त्यावेळेला नागरी अनागरी अशा राज्यनाट्य स्पर्धा होत होत्या आणि कोल्हापूर केंद्रावरती त्या नाटकाचा प्रयोग होता त्यामुळे मी कोल्हापूरला जाऊन त्या प्रयोगाचं सेटिंग केलेलं होतं आणि जयप्रभा स्टुडिओचे कला दिग्दर्शक कोणीतरी तो प्रयोग बघायला आलेले होते आणि नंतर सरांचं त्यांचं काही बोलणं झालं कारण सरांचे त्यांचे परिचय होता आणि दोन दिवसानंतर सरांनी मला सांगितलं की ते असं एक आलेले होते कला दिग्दर्शक आणि त्यांनी असं सांगितलं नाटकाचं काय होईल निकाल लागेल मला माहित नाही पण हे जे काही नेपथ्य रचना तुम्ही केलेली आहे ह्याला बक्षीस मिळू शकतं अहो म्हटलं सर मला त्यांची किमान ओळख तरी करून द्यायची ना म्हणजे हा। वयाचा विचार करतात ते त्यावेळेला आपल्या दृष्टीने आपलं कौतुक करतात म्हटल्यानंतर भारावल्यासारखं होतं आणि मग त्यावेळेला अशी परिस्थिती होती की राज्य नाट्य स्पर्धेचं शेवटचं नाटक झालं की लगेच तिथल्या तिथं परीक्षक निकाल जाहीर करायचे एक तासाभराचं मार्जिन ठेवून तर माझा मित्र संजय विडे आणि मी त्यावेळेला कोल्हापूरला शेवटच्या नाटकाच्या दिवशी मुद्दामून गेलो होतो तो नाटक बघण्यात इंटरेस्ट नव्हता काही चाललेला पण निकाल काय लागतो आहे आणि थोडंसं निराश व्हायला झालं की नंबर मिळाला नाही म्हणजे बक्षीस मिळालं नाही बक्षीस मिळालं नाही मग येताना संजय भिडे बरोबर चर्चा की असं कसं काय झालं म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक केलं तर अमुक तमुक आणि ते ती व्यक्ती जे सांगून गेलेली होती की बाकी काही मिळेल न मिळेल पण नेपथ्याचं बक्षीस मिळेल त्यावेळेला त्यांनाही माझी समजूत काढली की अरे असंच असतं रे कारण तो पूर्वीपासून काम करत होता पण ते मनामध्ये कुठंतरी असं झालं की अरे काहीतरी आपलं चुकतंय किंवा आपण कमी पडतोय आणि मग त्याच्यातनं अभ्यास करायला प्रवृत्त झालं गेलं म्हणजे कदाचित असं वाटतं आता इतकं मागं वळून बघितल्यानंतर की नाही त्यावेळेला त्या, त्या गोष्टी घडल्या ते, ते जास्त बरं झालं आणि मग चौघरे सरांनी दुसऱ्या दिवशी मला सांगितलं की बक्षिस हे काही वेळेला वाटप असतं काही वेळेला थोडं सगळ्यांना सा सामावून घेऊन करावं लागतं त्यामुळे असं कधी अपेक्षा जेव्हा असेल तेव्हा माणसाला यश तसं पटकन सहजासहजी कधीच मिळू नये असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं त्यामुळे मी फक्त ते करत गेलो ज्याच्यात आवड आहे ते आपण करत जायचं कारण शेवटी त्या स्पर्धेत म्हणजे तिसावी बत्तीसावी त्यावेळेची स्पर्धा जेव्हा मी पहिली स्पर्धा केली त्याच्या आधी तीस वर्ष राज्य नाट्य स्पर्धा होत होत्या म्हणजे माझ्या आधी नेपथ्य करणारी नाटक करणारी माणसं होतीच त्यांच्याही बाबतीत कदाचित त्यांच्या पहिल्या उभोतरीच्या काळात असं झालं असण्याची शक्यता ना करता येत नाही त्यामुळे त्या बक्षीस मिळालं नाही याचं काही फार वाईट वाटलं नाही ते क्षणिक होतं पण करण्याची उमेद मात्र मनामध्ये कुठेतरी निर्माण झाली आणि मग मी ते सतत करत गेलो म्हणजे व्यावसायिक नाटकं सुद्धा जेव्हा मंदिर मध्ये व्हायची तेव्हा मी नाटक बाहेर बसून खूप कमी बघितली आतूनच बघितले त्यामुळे बॅकस्टेजच्या लोकांची ओळख बॅकस्टेजच्या कलाकारांच्या बरोबर मेन कलाकार जे असायचे त्यांच्याशी ओळख म्हणजे मला आठवतं एक कुलदीप पवारांचं एक नाटक होतं आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होतं आणि गाडी कंपनीची यायला दहा वाजून वीस मिनटं झाली गाडी थिएटरला लागायला आता कुलदीप पवार त्याच्यात इन्स्पेक्टरची भूमिका करत होती त्यांनी जाऊन मेकअप केला आणि बॅकस्टेजचं गाडी अनलोड करून सेट लावायला सुरुवात झाली ते त्यांच्या मदतीला ती व्यक्ती स्वतः हजर राहिली आणि त्यांनी त्यांना मदत केली मला आश्चर्य वाटलं की हा माणूस स्टेजवरती काम करणारा हा बॅकस्टेजच्या लोकांना एवढ्या का मदत करतोय तर त्यांनी सांगितलं दहा वाजताचा प्रयोग आपण डिक्लेअर केलेला होता आणि वाजलेत पावणे अकरा शेवटी प्रेक्षकही महत्वाचा आहे घटक जर नाटकाच्या दृष्टीनं तर त्यांच्या वेळेला काही किंमत आहे का नाही गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली यायला उशीर झाला वगैरे वगैरे मान्य आहे पण मी स्टेजवरती काम करणारा जरी नट असलो तरी सुद्धा बॅकस्टेजही तितकंच महत्वाचं आहे ही, ही कुठंतरी त्यावेळेला मला माझ्या समोर घडलेली गोष्ट असल्यामुळे मला असं वाटलं की टेक्निकल साईडच्या लोकांना जी व्यावसायिकला किंमत दिली जाते ती हौशी लोकांच्या नाटकाच्या प्रयोगात दिली जात नाही आणि मग असं लक्षात आल्यानंतर वाटायला की नाही 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 ही टेक्निकल साईडही तितकीच महत्वाची आहे किंबगुना ही तांत्रिक अंग असल्याशिवाय ऑनस्टेजचा कलाकार प्रेझेंटच होऊ शकत नाही <coughs> पण कलाकारांच्या मनामध्ये काय आहे माहिती नाही पण पुढं सरकत सरकत जायचं एवढंच आपल्याला जे येतंय ते, ते करत राहायचं म्हणजे त्याच्यानंतर मग मी चौगुले सरांच्याच कडे मी एक, एक एकांकिका केली म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली झेबून निसाचे स्वप्न म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालातल्या तीन जानेवारीला माझा पहिला स्पर्धेचा प्रयोग सातारच्या स्पर्धेमध्ये झाला आणि ज्यावेळेला माझं वय अठ्ठावीस तीस वर्षाचं होतं त्यावेळेला मला बहात्तर पंच्याहत्तर वर्षाची भूमिका करायची होती आणि मग सरांनी सांगितलं नाही नाही तुला येईल जमेल अहो म्हटलं सर माझे पाय दुखतात म्हणजे तो जो म्हातारपणाचा फील देऊन जे चालायचं वगैरे होतं औरंगजेबाचं कॅरेक्टर करायचं होतं तोपर्यंत तो इथे उशाळला हो मृत्यू असेल किंवा पंतांचं गवताला भाले फुटतात नाटक असेल हे मी बघितलं तर त्यांचा औरंगजेब आणि कुठेतरी कुठंतरी प्रेशर होतं की पणशेकरांचा औरंगजेब लोकांनी इतका सगळा बघितलेला आहे आणि माझा औरंगजेब मी करताना कारण माझा पहिल्यांदा पहिला रोल तो आणि माझ्या वयाच्या जवळपास दुप्पट अडीचपट पट मला तो कॅरेक्टर ओपन करायचं होतं पण झालं त्यावेळेला आणि त्यावेळेला नेपथ्याचं पहिलं बक्षीस त्या एकांकिकेत मला पहिल्यांदा मिळालं जवळपास हा म्हणजे ऐंशीला जे काही सुरू झालं एकोणीशे ऐंशी तिथपासून ते एक्क्याण्णवला पहिलं बक्षीस मिळालं दहा वर्षानंतर पण शिकायला त्या सात आठ दहा वर्षात खूप मिळालं कारण मी वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं म्हणजे टेक्निकल साईडच मला काम करायला मी पहिल्यांदा ते एक्क्याण्णव सालीच मी ऑनस्टेज कलाकार म्हणून उभा राहिलो पण तांत्रिक बाजू त्याच्यापूर्वी दहा वर्ष सांभाळलेली असल्यामुळे लाइट काय देऊ शकतो लाईटवाला म्युझिक काय देऊ शकतो म्युझिकवाला ड्रेपरीचं सेन्स काय असला पाहिजे सेटिंग मिस केलेलं त्या एकांकिकेचं असल्यामुळं सेटिंगची मला पूर्ण माहिती होती म्हणजे मग मला आता आता विचार करताना असं जाणवतं आहे की तांत्रिक अंगांचा अभ्यास जर तुमचा परिपूर्ण असेल हुँ. तर ऑन स्टेज काम करताना तुम्ही परिपूर्ण नट म्हणून कदाचित जास्त सक्सेस होऊ शकता हुँ. कारण नुसतंच मला अभिनय येतोय हो पण मला म्युझिकचा सेन्स नाही आहे किंवा ड्रेपरीचा सेन्स नाही आहे किंवा सेट काय मांडलाय मला जर आयडियाच नसेल तर खूप प्रॉब्लेम येतात असं वाटतं म्हणजे मला मोठे कलाकार काम करत असतात ते सराईत असतात काम करतच असतात ते पण तरीही मला कुठंतरी असं वाटतं म्हणजे खूपदा मी शिबिरामध्ये जेव्हा जातो लेक्चरर म्हणून सुद्धा मी त्या मुलांना सांगतो की मराठी नाटकामध्ये काम करणारा कुठलाही कलाकार तुम्ही जर घेतलात तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कलाकारापेक्षा सरसच आहे हो, बरोबर म्हणजे हे विधान कदाचित चुकीचं वाटेल काही जणांना परंतु ह्या सगळ्या तांत्रिक अंगांसह जेव्हा नाट्यप्रयोग सादर होत असतो तेव्हा तो कलाकार परिपूर्णच असतो आणि तो मग कॅमेरा फेस करताना नाही कुठं सरकत म्हणजे त्याचे लुक्स असतील त्याचा बॉडी लँग्वेज असेल त्याची वाक्य फेक असेल आता तंत्र खूप बदललेलं ले 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 आहे लेपल माईक आलेले आहेत आता त्यामुळे खूप हळू बोललं तरी चालू शकतं पन, पण पणशेकरांच्या बरोबरही मला काम करण्याची संधी मिळाली ज्या वेळेला ह्या भागात त्यांचे प्रयोग असायचे म्हणजे टोमिनोव्हेजमध्ये टायपिस्टसारखी भूमिका सुद्धा मी केली वीस पंचवीस प्रयोग ह्या भागातले मी त्यांच्याबरोबर केले म्हणजे लोक मला त्यावेळेला असं म्हणायचे हां टायपिस्ट म्हणून तुला बोललं नाही का ह्यावेळेला म्हणजे थोडंसं चेष्टा करण्याचा स्वर होता पण तो चेष्टा करण्याचा स्वर सुद्धा मी पचवला त्याचं कारण असं की मी पणशीकरांचं त्यांचं काम त्या नाटकातलं मी पाच सात फुटावरनं बघितलेलं आहे की कि पणशीकर किती बारकाईनं त्याच्यामध्ये काम करतात हे मध्ये एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना बोलवलं होतं सांगलीमध्ये सकाळी जेवायला ते माझ्या घरी होते त्यांना मी विचारलं की पण तुम्ही बसनं प्रवास करून आला पुणे सांगली तर गाडीत येताना तुम्ही काय केलं माणूस पेपर वाचतो काहीतरी जुने रेफरन्सेस आठवत असतो तर मला म्हटलं येथेवशाळा मृत्यूच्या प्रयोगाचा मी विचार करत होतो म्हटलं सहाशे प्रयोग झाल्यानंतर हो म्हटले काय हरकत काय आहे सहाशे प्रयोगानंतर सुद्धा जर औरंगजेब मला अजूनही सापडत नाहीये असं वाटतंय तर मग मला त्याचा विचार करायला पाहिजे मला असं वाटलं त्यावेळेला की अरे पन्नास वर्ष ज्या माणसानं रंगभूमी गाजवलेली आहे तो सहाशे प्रयोग झाल्यानंतर सुद्धा एखाद्या कॅरेक्टरवर जर विचार करत असेल तर आपण अजून काहीच नाही अर्थात हे अशा मोठ्या लोकांच्या सहवासात सानिध्यात गेल्याशिवाय त्यांचं जे पार्श्व सगळी बॅकग्राऊंड आहे त्यांची आत्तापर्यंतची ती आपल्याला कळत नाही आणि मग कुठंतरी असं वाटतं की आपण न्याय देण्याच्या दृष्टीनं कुठंतरी अजूनही थोडस मागं आहोत का असा कुठंतरी मनामध्ये संभ्रम निर्माण होतो प्रेक्षको आत्ताच आपण आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री मुकुंद पटवर्धन सर यांच्याकडून बरीचशीच माहिती त्यानंतर अनुभव ऐकले आणि अजून आपण बरीचशीच माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल आय एम धुंडीराज गोविंद फाळके फ्रॉम इंडिया आय वॉन्ट टू मेक अ मोशन पिक्चर कॅन यू हेल्प तीन मे एकोणीसशे तेरा रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवला या चित्रपट सृष्टीला शंभर वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे का तुम्हाला तर मग आमच्या या एस एम सी मराठी चॅनल वर मराठी चित्रपट व गाणी पहा आणि व्हा साक्षीदार छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत नाटक आणि मी या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्यासोबत मुकुंद पटवर्धन सर आहेत आता सर मला असा एक प्रश्न विचारायचा वाटतो की आपण या नाट्य क्षेत्राच्या अनुषंगाने बऱ्याच नाट्य कलाकारांना त्यानंतर ना चित्रपट कलाकारांना भेटला आहात मग यांच्या बाबतीत आपल्याला खूप सारे अनुभव येत असतील तर ते अनुभव कुठले आहेत हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल अनुभव सांगायचं झालं तर चाळीस वर्षाच्या ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी असलेल्या कलाकारांच्याबरोबर परिचय झाला म्हणजे प्रभाकर पणशेकर असतील विक्रम गोखले असतील आता सविता मालपेकर विजय गोखले प्रशांत दामले ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी कधी मिळालेली नाही त्याचं फार काही वाईटही वाई वाटत नाही कारण ते व्यावसायिक कलाकार आहेत तो त्यांचा प्रोफेशनचा भाग आहे हौशी रंगभूमीवरती आपण काम करत असताना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती जे काही केलेलं आहे ते कुठंतरी प्रतिबिंबित होत असतं किंबहुना हौशी रंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीच्या अलीकडली पाहिली आहे पण इतकी वर्ष सातत्यानं रंगभूमीवरती काम केल्यानंतर कुठंतरी व्यावसायिकला जावं असं कधी मनात नाही आलं कारण त्यांची ती चढावड ती धडपड तो व्यवसायाचा भाग म्हणून केलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स ह्या सगळ्या जवळून बघत असल्यामुळं म्हणजे अविनाश नारकर असेल ऐश्वर्या नारकर असेल म्हणजे शरद पोमशे असतील खूप भा एकतर थेटरच्या शेजारी माझं घर असल्यामुळं हे कलाकार खूप वेळा माझ्या घरी आलेले आहेत म्हणजे अगदी रिमा लागूसुद्धा माझ्या घरी येऊन गेलेले आहेत त्यामुळे ते त्यांचा जो काही संघर्ष चाललेला आहे जीवन जगण्याची धडपड जी चाललेली आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की आपण आत्ता जे काही करतो आहोत ते खूप समाधानी आहोत त्याच्यात व्यावसायिककडं जायची काय आपल्याला फारशी आवश्यकता नाही पण म्हणजे अतुल कुलकर्णीने चाफा नावाचं एक नाटक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये केलेलं होतं जेव्हा अतुल कुलकर्णी हौशी राज्यनाट्य स्पर्धा करत होता त्याच्यानंतर ते, ते नाटक अंतिमलाही पहिलं आलं जेव्हा विजया मेहता परीक्षक होत्या त्या अंतिम फेरीच्या आणि तेच नाटक पुढं सतार दहा वर्षांनी करण्याची संधी मला मिळाली त्यामुळं कुठंतरी असं अतुलनं केलेलं कामही मी बघितलेलं होतं ते कुठंतरी मनामध्ये होतं त्यामुळे ह्या मोठ्या लोकांनी जे काही केलेलं आहे कुठे ते कुठेतरी मनामध्ये घेऊन राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्टेजवरती काम करतो आहोत त्यामुळे ह्या कलाकारांचा असलेला अनुभव मला आत्ता हौशी रंगभूमीवरती काम करताना खूप उपयोगी पडला पण आता गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास पाच सात हजार प्रयोग माझ्या हातातून गेल्यानंतर असं वाटतं की हौशी रंगभूमीमध्ये जी आपुलकी आत्मीयता आहे ती व्यावसायिक रंगभूमीवरती तशी बघायला नाही मिळत म्हणजे आपलं काम झालं की तो कलाकार खूपदा मी मोबाईलवरती त्याचं त्याचं पुढचं मेसेजेस त्याच्या त्याच्या पुढच्या नाटकांच्या डेट्स ह्याच्यामध्ये व्यस्त असतात पण हौशी रंगभूमीवरती मात्र एखादा सीन करून आल्यानंतर आत दुसरा कॉ आर्टिस्ट जो असतो तो रिॲक्ट होतो अरे चांगलं झालं बरं का कालच्यापेक्षा तर हा जो आपलेपणा आहे तो अजूनही रंगभूमीवरती टिकून आहे आणि मला खरंच महाराष्ट्र शासनाला धन्यवाद द्यावेसे वाटतात की गेली साठ वर्ष हौशी रंगभूमीच्या माध्यमातून नवीन कलाकार घडवण्याचं एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या निमित्तानं जगभराचा विचार केला तर फक्त महाराष्ट्रात आहे तर ह्याच्यामध्ये बदल होणं हे गरजेचं आहे कालमाना परतवे हा बदल अपेक्षितही आहे त्याच्या दृष्टीने प्रयत्न पण सुरू आहेत आता स्पर्धेच्या निमित्तानं विविध ठिकाणी फिरल्यानंतर ज्या काही अनुभव येतात त्याचं राजनाट्य स्पर्धेच्या संचालकांच्या दृष्टीनं जे बदल करणं गरजेचं आहे ते त्यांच्या कानावर घातलेलेही आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई ही जी हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीची शिखर संस्था मानली जाते त्या संस्थेवरती सुद्धा आता गेली तीन वर्षं मी काम करतो आहे आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे तर ह्या कलाकारांच्या बरोबर सातत्यानं संपर्क आणि संबंध येत असतो त्यामुळे आता कुठंतरी असं वाटायला लागलेलं आहे की याच्यात बदल होणं गरजेचं आहे तो नेमका काय तर तो, तो आपल्याला लिहून द्यावा लागेल कारण कसं शासनाची चाकोरीबद्ध रचना आहे त्याच्या पलीकडे ते पली काही फारसे जाऊ शकत नाहीत तर त्यांना सांगायला लागल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला जे पाहिजेल आहे ना ते तुम्ही लिहून द्या म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे तर या चॅनलच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून मला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जे सहभागी कलाकार आहेत त्यांना असं अपील करायचं आहे की तुमच्या मनामध्ये ह्याच्यात काही बदल होणं अपेक्षित असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत द्या आपण वरपर्यंत ते पाठवायची व्यवस्था करू आणि या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अजून कशा होतील कारण साठावं वर्ष म्हणजे हिरक महोत्सव आहे तर मागच्या वर्षी स्पर्धा झाल्या नाहीत कोरोनाच्या बॅकग्राऊंडवरती पण पुढल्या वर्षीच्या त्या ज्या स्पर्धा होतील त्या सदोष व्हाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण नक्की संपर्क करायला हरकत नाही कोणाबद्दलही भीती बाळगायचं कारण नाही त्याचा राज्यनाट्य स्पर्धेच्या नंबरवरती परिणाम होत नाही जे चूक आहे ते चूक आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे या मेथडनं जर आपण गेलं तर आपण खूप सक्सेस होऊ कारण दोन गोष्टींचा जर विचार केला म्हणजे हौशी आणि व्यावसायिक तर ही जी तफावत आहे ही कुठंतरी बदलली पाहिजे आणि हौशी रंगभूमीवरती काम करणाऱ्या कलाकारांचा एक प्रॉब्लेम माझ्या असं गेल्या ती तीस चाळीस वर्षात लक्षात आलेला आहे की आम्ही व्यावसायिक व्हायला लागलो आहे असं फक्त म्हटलं जातं पण प्रत्यक्षात ते होत नाही आहे दोन गोष्टींनी जर विचार केला की आठ वाजता दिग्दर्शकांनी जर तालीम सांगितलेली असेल तालमीची वेळ तर इन केस आपण ॲज अ आर्टिस्ट म्हणून पावणे आठ वाजता त्या हॉलमध्ये हजर पाहिजे प्रॅक्टिससाठी कारण बाकीचेही कलाकार आलेले आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे कारण मुळातच नाटक ही समूहानं करण्याची कला आहे जो मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला की तांत्रिक अंगांचा अभ्यास ज्याचा परफेक्ट आहे तो माणूस स्टेजवरती व्यवस्थितच काम करू शकतो हा माझा तरी अनुभव आहे कारण मी संगीत नाटकही केलं म्हणजे त्यावेळेला मला असंही विचारलं गेलं की तुला गाण्यातलं काय कळतं तर ते मी त्यांना उत्तर दिलं की गाण्यातलं मला कळलं पाहिजे असं नाही आहे कारण संगीत नाटकामध्ये संगीत दिग्दर्शक वेगळा असतो पण नाटक म्हणून जर मला प्रेझेंट करायचं असेल तर त्यामध्ये गाण्याचा अंतर्भाव किती आणि कुठपर्यंत करायचा हे दिग्दर्शक म्हणून नक्कीच माझी जबाबदारी आहे आणि माझा तो अधिकार आहे त्यामुळे दिग्दर्शकाच्या बरोबर संगीत दिग्दर्शक असतो म्हणजे संगीत नाटकं मी मत्स्यगंधासारखं वसंत कानेटकरांचं नाटक केलं जे दिल्लीलाही माझं नाटक पहिलं आलं राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दुसरं आलं जे माझं पहिलं नाटक होतं पहिलं दिग्दर्शन होतं पूर्वीचा अनुभव काहीही नाही पण इतकी वर्षं इतक्या जणांच्या बरोबर इतक्या जणांच्या हाताखाली काम केल्याचा जो एक एक्सपिरियन्स होता तो कुठंतरी तिथं कारणी आला परत दुसरं नाटक म्हणजे म पहिलं नाटक झाल्यानंतर असा आरोप झाला माझ्यावरती की गंभीर प्रवृत्तीचीच नाटकं तुझ्याकडून सादर होतात तर देवलांचं संशयकल्लोळ सा सारखं लाईट कॉमेडी अंगानं जाणारं नाटकसुद्धा मी दिग्दर्शित केलं त्याच्यानंतर मंदारमालासारखं नाटक केलं ययातीसारखं नाटक केलं म्हणजे ययाती देवाईने या नाटकाचं तर मी सत्तावीस प्रयोग केले सांगलीसारख्या ठिकाणी हौशी रंगभूमीवरती संगीत नाटकाचे सत्तावीस प्रयोग मी पहिल्यांदा केले हे सांगायला मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो कारण माझ्या कलाकारांचं सा साथ आणि माझ्या सगळ्या बॅकस्टेजच्या लोकांची साथ असल्याशिवाय हो मला हे शक्य झालं नसतं एकांक त्या आ, यायत देवानेचा उल्लेख आत्ता झालेला आहे म्हणून मी मुद्दाम एक आठवण सांगतो पंचवीसावा प्रयोग जेव्हा मी सांगलीमध्ये केला त्यावेळेला मी त्या नाटकात व्यावसायिक नाटकामध्ये काम करणारे जयंत सावरकर जे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते त्यांना त्यावेळेला मी विनंती केली की माझा पंचवीसावा प्रयोग आहे अण्णा तुम्ही त्यामध्ये जो विदूषकाचं कॅरेक्टर करता त्यातला एक सीन माझ्या या पंचवीसाव्या प्रयोगाच्या निमित्तानं कराल का त्यांनी मला लगेच होकार दिला मला म्हटले स्क्रिप्ट पाठ आहे फक्त तुझं कटिंग झालेलं स्क्रिप्ट मला पाठवू म्हणजे मी पाठ करून येईन की कट कुठं केलेलं आहे कारण मला पूर्ण नाटक पाठ आहे मला म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला तो अतिशय आनंदाचा क्षण होता की इतकी मोठी व्यक्ती मी दिग्दर्शित केलेल्या नाटकामध्ये दहा मिनिटाच्या साठी त्या पंचवीसाव्या प्रयोगात माझ्यावरच्या प्रेमासाठी उभी राहते आहे ह्याच्यापेक्षा काय पाहिजे वेगळं सर आता बरीच वर्ष आपण रंगभूमीमध्ये आहात तर असा कधी एक वेगळ्या अँगलने आपण विचार केला की की असं एखादं आपल्या हातून एखादं नाटक असं घडावं की ज्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावा असा कधी प्रयत्न पण केला आहे का हां गिनीज बुकच्या नोंदीसाठी असं नाही केलेलं पण दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांना ही कल्पना दोन हजार तीन ते दोन हजार चार ह्या दोन हजार तीनला मी अनाहुत नाटकाचा प्रयोग केला तर स्पर्धेमध्ये तर त्या प्रयोगानंतर असं कुठेतरी वाटलं अरे पात्र तीनच आहेत आणि ह्याचे सलग काही प्रयोग करता येतील का कारण त्यावेळेला प्रशांत दामलेंनी दोन वेगवेगळ्या नाटकाचे सलग पाच प्रयोग केले ते पुण्यामध्ये हे वाचनात आलेलं होतं मग असं वाटलं की आपण एक रेकॉर्ड करू शकतो दहा नाटकांचं जर प्रयोग आपण केले कारण अडीच तासाचा प्रयोग चोवीस तास जर आपण नाटक केलं तर काय हरकत आहे त्यावेळेला डॉक्टर नाईकने सांगितलं तर ते गिनीज बुकला रेकॉर्ड होईल न होईल हा विषय गौण आहे आपल्या दृष्टीनं पण आपल्या कलाकारांची कपॅसिटी आहे का नाही ह्याचं चेकिंग करायचं जर असेल तर आपण असा प्रयोग करायला हरकत नाही त्यामुळे तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार तीनला त्या अनाहूत नाटकाचे आम्ही चोवीस तास नाही सव्वीस तासात सलग दहा प्रयोग केलेले आहेत ज्याचं सगळं सबमिशन दीपक लेले यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिसकडे ते पाठवलेलं आहे आणि त्यावेळेला तर सांगलीमध्ये गिनीज बुकचं ऑफिसही नव्हतं पण लंडनला कॉन्टॅक्ट करून ते सगळं करावं लागत होतं पण त्याचं सगळे डॉक्युमेंट्स जे काही त्यांना लागतात बुकच्या रेकॉर्डसाठी म्हणून ते सगळे आपण सबमिट केलेले आहेत आणि परवाच मला दीपक लेलेने असं सांगितलं ले की दोन हजार तीनच्या जानेवारीमध्ये जी रेकॉर्ड केलेली आहे त्याचं आत्ता चेकिंग सुरू आहे त्यांचं म्हणजे आता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल पुढच्या तीन महिन्याचं रेकॉर्ड जे काय आहे त्याचं चेकिंग झाल्याशिवाय आपल्याला ते सर्टिफिकेट येणार नाही पण प्रयत्न तरी केलेला आहे सर्टिफिकेट येईल अर्थात दोन गोष्टींचा उल्लेख मला मुद्दा त्या निमित्तानं करावा असं की घरच्या सगळ्यांची साथ त्यावेळेला मला त्या प्रयोगात काम करताना चोवीस तास मला स्टेजवरती उभं राहताना पाठीमागाई तितकाच सपोर्ट महत्वाचा आहे म्हणजे आम्ही तीन जण जरी स्टेजवरती काम करत असलो त्या नाटकामध्ये तरी आमच्या पाठीमाग तीनशे जण राबत होती म्हणजे माझे वडील होते बहिणी होत्या बहिणींच्या मैत्रिणी होत्या दिग्दर्शक म्हणून डॉक्टर नाईक तर होतेच पण त्यांच्याबरोबरची संपूर्ण मेडिकल टीम, टीम होती आणि दीपक लेलँच्या सारखी माणसं बाहेरही होती त्यामुळे मी तो प्रयोग झाल्यानंतर मला जे त्या दहा प्रयोगात वाटलं तेही मी माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे की अनाहूत नाटकाचे माझे सव्वीस तास पण तीनशे माणसांच्या सहकार्यानं संपूर्ण तो इव्हेंट जो काही कव्हर झाला तर ते खूप आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता म्हणजे एक क्रिकेटमधलं जर उदाहरण द्यायचं झालं तर शंभर रन झाल्यानंतर अख्खं स्टेडियम उभं राहून टाळ्या वाजवतो एखाद्या प्लेयर्सच्या बाबतीत तो अनुभव स्टेजवरती मी स्वतः घेतलेला होता की जेव्हा तो धावा प्रयोग झाला हा म्हणजे ऑडियन्सनं उठून टाळ्या वाजवणं आम्ही तर कोणीच नाही आहे त्या मनानं पण तोही अनुभव माझ्या नशिबात होता आणि तो मी अनुभवलेला आहे सर आज तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि लवकरात लवकर तुम्हाला गिनीजभुक्त सर्टिफिकेट्स तुमच्या टीमला <laughs> सर्वांना मिळो आणि आपल्या या सांगलीकारांसाठी अभिमानास्पद ही गोष्ट असणार आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा सर धन्यवाद माझं नाटक आणि मी या छोट्याशा मुलाखतीमध्ये माय टी व्हीनं आज माझी मुलाखत घेतली आणि माझा जीवन प्रवास आपल्यासमोर उलगडण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली त्याबद्दल माय टी व्हीचे मी शतशहा आभार मानतो सांगली परिसरामध्ये असे बरेच कलाकार आहेत की ज्यांना माय टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या समोर येण्याची संधी मिळते आहे असंच काम त्यांनी सातत्यानं करावं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षको आत्ताच आपण श्री मुकुंद पटवर्धन सर यांच्याशी खूप छान पद्धतीनं गप्पा मारल्या आणि यातून त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव त्यानंतर एखादा नाट्य कलाकार की ज्याला सर्व काही आपल्या बॅकस्टेजचा असेल त्यानंतर बाकीच्या ज्या काही सगळ्या भूमिका असतात मग तंत्रज्ञ विभाग असेल रेपरी असेल मेकअप असेल म्हणजे या सर्वांचा जर अभ्यास असेल तर खरंच तो नाट्यकलाकार आपल्या या रंगभूमीवर चांगली भूमिका आपली पार पाडतो हे आपल्याला या मुलाखतीतून कळालं आहे त्यानंतर वेगवेगळे येणारे अनुभव वेगवेगळ्या व्यक्तींकडून आपल्याला मिळणारं मार्गदर्शन आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना आता की आत्ता सरांनी सांगितलं की आपली जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी हार होत असते तर ती हार का झाली म्हणून विचार करत बसण्यापेक्षा माझ्यामध्ये काय कमी होतं आणि मला अजून किती प्रयत्न करायला लागणार आहेत हे जर प्रत्येक कलाकाराने आपला सकारात्मक जर विचार घेऊन पुढं जर तो कलाकार गेला तर नक्कीच त्याचं यश त्याला मिळेल यात शंका नाही तर असेच वेगवेगळे वेग नाट्यकलाकार आपल्या या नाट्यपंढरीमध्ये आहेत तर अशा या नाट्यपंढरीतील आपल्या या नाट्यकलाकारांना घेऊन येतोय खास तुमच्यासाठी अशा सगळ्या नाट्यकलाकाराला घेऊन येते पुढील भागात तोपर्यंत नमस्कार you <small>